नमस्कार, शिल्पा स्मार्ट क्रिएशनमध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत नॉवेल TA1 टेलर या फुल सेटल मशीनबद्दलची बेसिक माहिती, तसेच या मशीनचा वापर कसा करावा, दोरा कसा ओवावा, बॉबिन भरून ती बॉबिन केसमध्ये कशी लावावी, या मशीनला ऑइलिंग कसे करावे, मशीनचे क्लिनिंग कसे करावे याबाबतचे देखील व्हिडिओ मी बनवले आहेत। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेही तुम्ही पाहू शकता। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। या मशीनसोबत आपल्याला कोणकोणत्या ॲसेसरीज मिळाले आहे ते आपण बघूया। येथे आपल्याला अशा 4 बॉबिन मिळालेल्या आहेत व येथे एक लहान व एक मोठा असे 2 स्क्रूड्रायव्हर मिळालेले आहेत। त्यानंतर आपल्याला एक इथे निडल पॉकेट मिळाले आहे। तर या फुल सेटलच्या मशीनला आपल्याला राऊंड निडलचा वापर करावा लागतो। त्यानंतर आपल्याला एक ऑइल बॉटल मिळाली आहे, हे देखील नॉवेल कंपनीचेच ऑइल आहे। त्यानंतर मेजरमेंट टेप आपल्याला मिळालेला आहे। या मशीनचा वापर करताना नॉवेल कंपनीच्या ओरिजिनल प्रोडक्ट्सचाच वापर करावा, म्हणजेच आपल्याला मशीन वापरताना कुठेही प्रॉब्लेम येत नाही। हे मशीन जर पायदानच्या सहाय्याने चालवायचे असेल तर अशा प्रकारच्या वादीने हँडव्हीलपासून तर खालच्या पायदानाला ते मशीन जोडून घ्यायचे आहे। त्यानंतर जर आपल्याला हे मशीन मोटरच्या सहाय्याने चालवायचे असेल तर अशा प्रकारची मोटर आपल्याला सेपरेट घ्यावी लागते। तर ही मोटर मी नॉवेल कंपनीचीच घेतलेली आहे। ही मोटर मी गेल्या 8 वर्षापासून वापरत आहे, पण मला कधीही काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे। तर ही मोटर आपण मशीनला जोडताना अशा प्रकारच्या वादीचा वापर करायचा असतो। तर ही वादी आपल्याला हँडव्हीलमध्ये अशा प्रकारे अडकवायची असते, त्यानंतर मशीन आपल्याला थोडे अलगद उचलून घ्यायचे असते व मोटरच्या ह्या खाचेमध्ये ती वादी अडकवून घ्यायची असते। नंतर मशीन अलगदपणे ठेवून घ्यायची असते। त्यानंतर मोटरपासून ही जी वायर निघाली आहे ती आपल्याला प्रेशर फुटच्या ह्या वायरीला जोडून घ्यायची आहे। तसेच ही जी दुसरी वायर आहे ती मेन सॉकेटला लावून स्विच ऑन करायची आहे व त्यानंतर फुट प्रेशर प्रेस केले की मशीन चालू होते। अशा प्रकारे हे आपले मशीन शिवणकामासाठी तयार झाले आहे। तर पुढील व्हिडिओमध्ये या मशीनमध्ये दोरा कसा ओवावा, बॉबिन भरून ती बॉबिन केसमध्ये कशी लावावी याबद्दलचे डिटेल व्हिडिओ आपण पुढे बघणार आहोत। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।